नमस्कार, मी विकास, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि 2 ऑगस्टपासून लाईफलाईन हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे, आणि त्यानिमित्ताने या चित्रपटाचे कॅप्टन ऑफ द शिप साहिल सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, ही स्टोरी नेमकी तुम्हाला काय थॉट आला की हाचा चित्रपट झाला पाहिजे असं वाटलं? स्टोरी बेसिकली आमच्या लाईफमध्ये घडलेली कथा आहे. कथा नाही म्हणजे एक प्रसंग झाला होता. माझी आजी जेव्हा वारलेली त्यावेळेला स्मशानात असताना किरवंत जिकडे कार्य करत होते त्यांचे काही थॉट्स होते, ज्याच्यावरती माझ्या वडिलांचं त्यांचं पहिलं डिस्कशन झालं. तर डिस्कशन नंतर आर्ग्युमेंटवरती टर्न झालं, कारण त्यांचे काही वेगळे थॉट्स आहेत. आणि त्याच्यामुळे माझ्या वडिलांना हे समजलं की असे थॉट्स जे त्यांचे विचार आहेत हे जर लोकांपर्यंत अशाप्रमाणे पोचत आहेत तर त्यांनी समाज आपला मागे जातो आहे, कारण ते जर आपण थोडे नीट केले तर लाखो लोकांना जर बेनिफिट होऊ शकतो. तर पहिला चित्रपट असताना युजुअली लोक असे नाच गाणी आणि हे ते असणारे कॉमेडी किंवा वेगळ्या काही ॲक्शन फिल्म्स वगैरे करतात, पण मी थोडा ऑर्थोडॉक्स थिंकिंग्स आहे. मी जे फिल्म्स बघितले आहेत, म्हणजे माझं वय तसं कमी आहे, पण मी 80s मराठीचे फिल्म मला खूप आवडायचे, कारण आम्ही जेव्हा फिल्म स्टडी करत होतो तेव्हा हॉलिवूड आणि हे सगळं दाखवतात. पण मी पर्टिक्युलरली लक्ष दिलेलं की मराठीत जर आपण पदार्पण करतोय आणि मराठी काय फिल्मची हिस्ट्री आहे हेच तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही काय बनवणार. तर 80s काही फिल्म्स मी बघितल्या, सिंहासन वगैरे, सामना, कितीतरी आहेत, आपली माणसं सर होते त्याच्यामध्ये, तर तो ना एक दर्जा होता त्यावेळेचा, जो गेल्या 8-10 वर्षात 10-15 वर्षामध्ये आपल्याला तितक्या फिल्म दिसत नाहीत. म्हणजे नटसम्राट वगैरे एकाच फिल्म एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ शकतो, पण तो दर्जा जेव्हा असतो ना त्या फिल्मला तेव्हा जो ऑडियन्स आहे त्यांना वाटतं की हां हे काहीतरी आहे जे आपण बघायला गेलं पाहिजे. नाही तर मराठी ऑडियन्सना त्यांना थिएटरमध्ये आणणं हा खूप मोठा चॅलेंज आहे, कारण जे आधी हा चॅलेंज नव्हता 80s 90s, कारण तेव्हा विषय वेगवेगळे असायचे. आताही लोकांकडे आहेत, पण आणणारे विषय तितके प्रोड्युसर्सने त्यांना ट्राईड अँड टेस्टेड गोष्टीच करतात, ॲडल्ट कॉमेडी किंवा काहीतरी वेगळ्या टाईपच्या कॉमेडी, ते वेगळा थॉट येतो त्यांचा, पण ते किती बघणार ना लोक शेवटी. तुम्ही तो जर दर्जा मेंटेन करायचा असेल, तुम्हाला पहिली फिल्म आहे चांगली फिल्म आहे की कुठलाही माणूस आपल्या आई वडिलांबरोबर बघतोय किंवा मुलीबरोबर बघतोय त्यांना ऑकवर्ड नाही व्हायला पाहिजे बघताना की बाबा हे यांच्यासमोर कसं बघू. तर आम्ही जी फिल्म आणतो आहे पहिली फिल्म असताना फॅमिलीनी बघितली, इनफॅक्ट ती त्यांना आवडेल, पण त्याच्यातनं ते एक असा मेसेज घेऊन जाते तो त्यांना कधीही लाईफमध्ये गरजेचा पडू शकतो. बरोबर, पण त्याची अवेअरनेस लोकांना कळणं तेही इम्पॉर्टंट आहे. बरोबर, म्हणजे आपण पाहतोय की असा तुमच्यासारखा नवीन दिग्दर्शक असे जेव्हा करण्याचा प्रयत्न करतो तर एक विशिष्ट वर्ग असतो की ज्यांना हा सर्व गोष्टी त्या इंग्लिश मध्ये त्यांना ते ऑब्झर्व करत नाही, नवीन माणसाला ऑब्झर्व करणं खूप अवघड आहे. आपण पाहतो की काही वर्ष 12-2 वर्षात त्याच त्या डायरेक्टरची परत परत पिक्चर येत असतात, त्याच त्या प्रोड्युसरची पिक्चर येत असतात. कुठेतरी नवीन माणसाला या ठिकाणी स्टँड घेणं नवीन गोष्टीसहित खूप अवघड जातं. तसे काही चॅलेंजेस मला वाटतात का? चॅलेंजेस म्हणजे मला पर्सनल चॅलेंज असा नाही आहे, कारण मला प्रोड्युसर्सना ही स्टोरी कन्व्हिन्स करणं खूप सोपं गेलं. तसं इनफॅक्ट जे आपण डिस्ट्रीब्यूट पण त्यांच्याबरोबर करतोय त्यांनाही, कारण त्यांना पटलं की जे आम्हाला फिल्म्स दाखवायचे आहेत त्याचा मेसेज काय आहे. फिल्ममध्ये जेव्हा तुमच्या अशोक सराफसारखे आणि माधव सरांसारखे लोकं आहेत, इनफॅक्ट त्याच्याबरोबर हेमांगी कवी आहे, भरत दाबोळकर, जय मोठी कास्ट आहे, मोठी कास्ट आहे, हे लोक असेच चित्रपट नाही करत. जेव्हा मी अशोक सरांना भेटलेलो त्यांच्याकडे 38-40 स्क्रिप्ट त्यांच्या साईडला सोफ्यावर, आजही तुम्ही गेलात तर त्यांच्या सोफ्याच्या साईडला पडलेले आहेत. पहिला प्रश्न त्यांनी मला हाच विचारलेला की त्या सगळ्या सोडून मी तुझी फिल्म का करू, तर त्यांना मी ते आन्सर पटवून दिलं का केलं पाहिजे, ते काचा आन्सर फिल्ममध्ये म्हणून मी सांगू शकत. बरोबर, तर जेव्हा हे लोक तुमची फिल्म सिलेक्ट करतात ना, 50 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अशोक सराफांना, त्यांना माहिती ऑडियन्सला आत्ता काय पाहिजे, नाहीतर त्यांनी पण 40-40 केले असते ना. सगळेच लोक आता तो विचार करत नाही की जी फिल्म येते ती करा, काही लोक करत असतात, ते त्यांची जे काय त्याच्या मागचा थॉट असेल, सर नाही करत. तर आपल्याला जर अशोक सराफांना जास्ती फिल्ममध्ये बघायचं आहे तर त्यांना आता जे वाटतं की असे काही फिल्म आल्या पाहिजेत ज्यात मी प्राऊडली सांगेन की ह्याच्यात मी काम करतोय. ज्या पद्धतीने सर लाईफलाईनच्या लोकांना सांगतायत ते मार्केटिंगचा पार्ट नाही आहे. मी त्यांना अजून एकदाही असं सांगितलं नाही की सर तुम्ही हे सांगा, त्यांना जे वाटतं ते सांगतात, कारण ते ओपन म्हणून त्यांना लपवण्यासारखं काहीच नाही. पण त्यांना पर्सनली या फिल्मबद्दल खूप अटॅचमेंट झाली आहे. ती का झाली आहे? कारण तो विषय तसा आहे, त्याच्यामुळे जर लोकांना मनोरंजनाबरोबर जर बेनिफिट मिळत असेल तर कितीतरी लोकांचे लाईफमध्ये ती इम्पॅक्ट करू शकते.
तर फिल्म जेव्हा तुम्ही करताय तेव्हा हेही गोष्ट कन्सिडर करण्याची गरज आहे. ऍक्टर्स तुमच्याबद्दल काय विचार करतात. पहिला फिल्म असताना जे अशोक सराफांनी मला तो कॉन्फिडन्स दिला, माधव सर बोलले नाही मांडतोय ते एकदम राईट मेसेज आहे, कारण त्यांना माहिती आहे कसल्या फिल्म चालणार किंवा नाही चालणार, ऑडियन्सपर्यंत पोचणार की नाही पोचणार, ती पोचण्यासाठी म्हणून ह्या सगळ्यांना घेऊन असा विषय करणे इम्पॉर्टंट. अगं माधव सर म्हणाले आम्हाला की जेव्हा तुम्ही डिप्लोमाला होता तेव्हासुद्धा तुम्ही त्यांना हा विषय सांगितला होता, त्याचं स्वरूप पदं छोटंसं होतं, नंतर त्याचं स्वरूप मोठं करण्यात आलं. बरोबर. पण माधव सर तर झाले, पण जेव्हा अशोक सराफ त्यांना घ्यायची वेळ आली, आपण जे त्याचा हिस्ट्री पाहिली, त्यांचे जे चित्रपट आहेत ज्या ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीने त्यांची भूमिका दिसते तसे चित्रपट त्यांनी खूप कमी केलेले आहेत. बरोबर. त्यांची एक वेगळी छाप जी तयार झालेली आहे. माधव सर म्हणाले की अजूनपर्यंत अशोक मामा हे लोकांना अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने कळले नाही आहेत. कळले नाही. पण तुम्हाला असं काय त्यांच्यामध्ये क्लिक झालं की नाही तुम्ही म्हटलं एवढ्या ॲक्टरमधून हा ॲक्टरच ही वेगळी भूमिका करू शकतो. बरोबर. सगळ्यात पहिलं म्हणजे जसं मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, मी 80s बरेच पिक्चर बघितले, त्यावेळेला त्यांनी जेव्हा एक माणूस प्राईममध्ये असतो आणि त्यांना माहिती आहे माझ्या कॉमेडी फिल्म जबरदस्त चालत आहे. बरोबर. पण तेव्हा त्यांनी आपली माणसासारखं एक फिल्म केली जी मला आजही लक्षात आहे, म्हणजे मी एकदाच बघितली ती फिल्म, याच्यात तुम्हाला तो ॲक्टर म्हणून कळतो. जर तुम्ही असे फिल्म्स बघत असाल ज्याच्यातनं तुम्हाला ॲक्टर ॲक्टरसाठी पाहिजे की कॉमिक किंवा ॲक्शनसाठी पाहिजे असेल, ते तुमची रिक्वायरमेंट आहे. पण मला तेव्हा कळलं की ह्यांच्यातला ॲक्टरला ना कुठे इनजस्टिस झाला आहे कॉमेडी आणि याच्यामध्ये, तर म्हणजे ते स्टारडमच्या पलीकडे निघून गेलेत. महाराष्ट्र भूषण अवॉर्ड वगैरे 4-5 लोकांना मिळाले इतक्या महाराष्ट्राच्या इतिहासात, पण ह्याच्या बियॉन्ड ते गेलेत. आता जेव्हा एक व्यक्ती एक ॲक्टर ह्याच्या बियॉन्ड जातो ना, तेव्हा त्यांच्याकडे करण्यासारखं काहीच नाही. त्यांनी आज नाही केलं काम तरी त्यांच्या नावाला फरक नाही पडत आहे, पण त्यांनी ती फिल्म सिलेक्ट करणं, ते सिलेक्शनमध्ये तो जो विषय आणि तो जो भाग आहे, कारण त्यांना जे मला वाटलेलं की डॉक्टरमध्ये हे आले पाहिजेत कारण ह्यांच्यातलं तो ॲक्टर दिसू दे लोकांना आणि तो त्याच्यातनं बरोबर दिसतो. जेव्हा तुम्हाला माधव सर आणि अशोक सराफ एका फ्रेममध्ये त्यांची जी ॲक्टिंगची जुगलबंदी आहे ना, हे तुम्हाला तिकडे कळेल की मराठी फिल्म काय असते. ती जास्ती फिल्म्समध्ये नाही दिसत आहे, ते माझ्या दृष्टीने पर्सनल प्रेक्षक म्हणून जर मी तुम्हाला सांगितलं तर हे जास्ती दिसलं पाहिजे, कोणीही असू ते ॲक्टर, पण हे दिसलंच पाहिजे, कारण फिल्म तो मिडियम त्याच्यासाठी आहे. लोकांना ते एंटरटेनिंग, लोकांना अरे लाईफपेक्षा वेगळं आहे काहीतरी, नाहीतर अरे काय झालं तुला हे काय, तर आपण युजुअल लाईफमध्ये पण करत असतो. येस. ती जी फिल्ममध्ये वेगळेपणा असतो तो वेगळेपणा आला पाहिजे. बरोबर. आणि आपण पाहतोय की जेव्हा अशोक सराफ जे ॲक्टिंग करत असतील त्यापासून सगळं गोष्टी घेतल्या जातात, तर आपण डिप्लोमा केला म्हणा किंवा शिक्षण घेतलं, पण जेव्हा एक जिथे जागती आपल्यासमोर युनिव्हर्सिटी असते अभिनयाची म्हणा सगळ्या गोष्टीची, तर अशा काय गोष्टी त्याच्यातून शिकण्या मिळाल की ज्या साहिल म्हणून तुला खूप महत्त्वाच्या ठरतात या फिल्मनंतर. बरोबर. सगळ्यात पहिलं म्हणजे डिसिप्लिन, जे त्यांनी सांगितलं नाही पण ते आम्ही ऑब्झर्व केलं आहे. सरांना जेव्हा तुम्ही एक टाईम देता आणि जर ते त्या टाईमच्या कधीही म्हणजे आधीच तुम्हाला ते दिसतील, म्हणजे 9 तर तुम्हाला 8:55 दिसतील सेटवर सुद्धा. तर आमचं असं झालं होतं, सेटला 9 टाईम होता, सर 8:55 आले आणि आमचे काही बाकीच्या टीममध्ये लोकच नव्हती, तर त्यांनी बरोबर त्यांचा क्लास घेतला, तर त्यांना लाईफ लाँग ते लक्षात असेल की पोचायच्या आधी, कारण तुम्ही तिकडे हजरच नसाल रेडी कोण करणार ना, सेट कसा रेडी होणार. तसं आहे डिसिप्लिन ते असल्यामुळे आज हे या स्केलला आहेत. दुसरं म्हणजे इतकं स्टारडम असूनसुद्धा तुम्हाला कधी ते म्हणजे खालचा दर्जा वगैरे देत नाहीत, म्हणजे डिरेक्टर वगैरे सोडाच, त्यांच्याबरोबर समजा एक सेकंड किंवा थर्ड असिस्टंट डिरेक्टर असेल किंवा लाईटमॅन असेल, उगाच नाही हे करू ऐसं भेटो काय नाही, सगळ्यांकडे जॉली एकदम फोटो सांगितले, जितके लोक फोटोज काढा वगैरे, ओरडून नाही बोलणार विनाकारण, कोणाला त्रास नाही देणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्या एकीकडे आपण बघतो की एका माणसाला थोडीशी अशी काय म्हणते स्टारडमचं थोडंसं दिसलं की त्याला मग सिंगल डोर व्हॅनिटी आणि मग वेगवेगळ्या त्यांचे रिक्वायरमेंट देतात. मला सरांकडनं मला आठवत पण नाही की त्यांनी मला एवढं वॅनिटी मागितली पण असेल, आम्हीच इनफॅक्ट प्रोव्हाइड केली कारण गर्मी होती, शूट होते आणि सरांना आणि माधव सरांना आणि अशोक सराफांना आउटडोर शूट करायचं होतं आणि स्मशानामध्ये कुठून तुम्ही रूम मेकअप रूम करणार, तर आमच्याच एंडिंग आणि आम्हालाच मग ऑकवर्ड व्हायला लागलं की आम्ही ऑफर केलीच पाहिजे, पण त्यांच्याकडनं जेव्हा आम्ही तर शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा आम्हाला रिक्वायरमेंट आली आहे की यांच्यासाठी सिंगल डोर करा वगैरे, आणि इतके मोठे हे दोघं ॲक्टर्स त्यांच्याकडनं येत नाही म्हणून ते त्या स्केलला पोचतात. येस. दादा प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील? बेसिकली मराठी प्रेक्षक ज्यांना दर्जेदार फिल्म बघायला आवडते, अशी फिल्म जी तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता की आज जर तुम्ही माझ्या मते ही फिल्म लाईफ लाईन बघितल्या नक्की जाऊन बघ, ती का बघ, कारण तो विषय येतो आहे ॲक्टिंग आणि ह्याच्यामधनं तर आम्ही ते केलेलंच आहे, पण तो जो विषय आहे ना तो विषय इररिस्पेक्टिव्ह फिल्मचा, जेव्हा ती फिल्म आउट होईल त्याचे रिव्ह्यूज वगैरे बाहेर येतील तेव्हा तुम्हाला कळेलच तो विषय, पण त्या विषयासाठी म्हणून तर लोकांनी डेफिनेटली बघितली पाहिजे. फिल्ममध्ये फॅमिली ऑडियन्ससाठी आहे, काही नाच गाणी वगैरे, एक गाणं आहे इमोशनल सॉंग आहे ते पण अवधूत गुप्तेंनी गायलं आहे, अशोक बतकींचं म्युझिक आहे त्याला,
इमोशनल सॉन्ग आहे कारण ती स्क्रिप्ट पुढे घेऊन जातं, स्क्रीन प्ले पुढे घेऊन जातो. पण उगाच काही एक असं आयटम नंबर करा किंवा उगाच विचित्र काहीतरी असं काही नाही आहे. एक फॅमिली माणूस सहकुटुंब जाऊन बघू शकतो आणि डेफिनेटली एका दुसऱ्या कुटुंबाला रेकमेंड करू शकतो ही फिल्म बघा, कारण तो जो दर्जा आहे तो आम्हाला, मला पर्सनली फर्स्ट फिल्म म्हणून मला ते पुढे नेणं गरजेचं वाटतं, कारण मराठी सृष्टीमध्ये हे फिल्म परत येणं अशा गरजेचं आहे. थँक्यू.